नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग एक सत्र दोन विषय मराठी। आज आपण एक कविता समजून घेणार आहोत। वामन निंबाळकरांची कविता आहे माय। अतिशय सुंदर हृदयस्पर्शी असलेली ही कविता। आईचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आणि या आईवर लिहिलेली कविता। खरं तर आपल्या दृष्टीनं आई हा आपला इतका अविभाज्य घटक असतो आपल्या आयुष्याचा आणि आपण आईला गृहित धरून चालत असतो। आईला काय हवं आहे, काय आवडतं हे फार कमी वेळ आपल्याला माहिती असतं, कारण तिच्या आवडीनिवडी ह्या आपल्यात मिसळून गेलेल्या असतात। ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच गोष्टी तिला आवडायला लागतात किंवा ती त्या आवडून घेते। ही जी आई स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं जे म्हटलं गेलेलं आहे, या उक्तीचा अर्थच कितीतरी मोठा आहे। ही छोटीशी उक्ती कितीतरी मोठा अर्थ देऊन जात आहे की तिन्ही जगाचा स्वामीसुद्धा आईशिवाय भिकारी आहे। त्याच पद्धतीने असं म्हटलं जातं की भगवंतानी आई निर्माण केली। का निर्माण केली तिने आई, त्यांनी आई, तर तो स्वतः इथे येऊ शकत नाही म्हणून त्यांना आईला पाठवलं असं म्हटलं गेलेलं आहे। आई आईबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे। आई हा आपला पहिला गुरु असतो आणि आपल्या सुखदुःखात तीच अशी एक व्यक्ती असते की जी आपल्याला सांभाळून घेते। आपल्या चेहऱ्यावरची हललेली रेषा जी पहिल्यांदा कोणाला जाणवत असेल, आपल्या मनातला आपल्या अंतर्मनातला जे द्वंद्व आहे, जो संघर्ष आहे, जी घालमेल आहे, जे कोणाला जाणवत असेल तर ती फक्त आईला जाणवत आहे। मग अशा या आईबद्दल वामन निंबाळकर काही शब्द मांडत आहेत। अतिशय हृदयस्पर्शी असलेली ही कविता की आपल्या आईबद्दल त्यांना काय वाटतं आहे। प्रस्तुत कवितेतून कष्टकरी मायेचे रेखाटलेले शब्दचित्र अगदी विलक्षण स्वरूपात आलेले आहे। आईचं हे वर्णन अगदी हृदयाचा ठोका चुकवतं, डोळ्यात पाणी आणतं, इतकं हृदयस्पर्श चित्र आईचं कवींनी रेखाटलेलं आपल्याला दिसत आहे। आईच्या ममतेपुढे सारं जग फिक आहे याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेतो। तर या कवितेमध्ये कवी जे म्हणत आहेत ते आपण बघूया। जसा तीस उडून जाई काळोखाचं राज्य असं, संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळ जाऊन आता रात्रीला सुरुवात झाली आहे। जसा दिस उडून जाई काळोखाचे राज्य असे, आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवाण असे। आणि आईची वाट पाहत ही छोटी छोटी चिमुरडी आपल्या झोपडीच्या दाराशी बसलेली आहे। घरातही अंधार आहे, बाहेरही अंधार आहे, म्हणजे सूर्य अस्ताला गेलेला आहे, पाखरं घरट्याकडे परतलेली आहेत, सगळे काम करून आपापल्या घराचा रस्ता पकडत आहेत। आणि अशावेळी आपल्या मायेची वाट पाहत ही चिमुरडी छोटी छोटी मुलं त्या दाराच्या उंबरठ्यावर, झोपडीच्या त्या उंबरठ्यावर बसली आहेत। बाहेर अंधार आणि घरातसुद्धा तसाच गर्द अंधार आहे। आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवा नसे, अतिशय दारिद्र्याचं हे वर्णन केलेलं आहे की दिवा लावणे इतकी साधनताही नव्हती, इतकी साधी गोष्टही घरात उपलब्ध नव्हती। घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे, घरोघरी दिवे लागलेले आहेत, चुलीला जाळ लागलेलं आहे, चूल पेटलेली आहे, आता पोटात टाकायसाठी अन्न त्याच्यावर शिजते आहे। कष्टकरी समाज हा ज्या पद्धतीनं जपतो त्याचं वर्णन इथं केलेलं आहे। दिवसभराचं काम करून कमवलेले जे पैसे आहेत त्याच्या वस्तू आणून रात्रीची चूल पेटवणं असं त्यांचं ते सगळं जगणं आहे। मग घरोघरी दिवे लागलेले आहेत, चुलीलाही जाळ लागे आणि सगळ्यांच्या घरच्या आता चुली पेटलेल्या आहेत। चुली पेटलेल्या याचा अर्थ आहे की आता स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे। भाकरी जात पडविल्या कुठे चूल कुठे वांगे,
प्रत्येकाच्या घरी भाकरी बनवल्या जात आहेत, कुठं चून आहे, कुठे आमची भाजी आहे, कुठं वांग्याची भाजी आहे, आणि त्याचा तो दरवळ, त्याचा तो सुगंध या भुकेल्या पोटा मुलांच्या पोटात हात दोन उसळवत आहे. म्हणजे तो जो अन्नाचा शिजत्या अन्नाचा जो वास आहे तो या मुलांना अस्वस्थ करतो आहे. सुग्रास अन्न तर पोटात पडत नव्हतंच, पण तो वासही मात्र घरी फार दुर्लभ होता. कधी काळी असा छान अन्नाचा वास घरी येत होता, घरच्या त्या अन्नाला येत होता, अशी चूल अशी कधीतरी अशी पेटत होती. मुलं मोठ्या आशाभूत नजरेनं आपल्या आईची वाट पाहत आहे. नाकाचाही वास त्याचा पोटात असे अंधार सारा, आणि नाकात तो वास जातो आहे पण पोटात मात्र भुकेचा सगळा अंधार आहे. ही भुकेलेली छोटी छोटी मुलं, अगदी अन्नासाठी तरसलेली ही मुलं आपल्या आईची अतोनात वाट पाहत आहेत. म्हणजे या मुलांना आईशिवाय दुसरं जवळ घेणारं, मायेनं गोंजारणारं, लाड करणारं असं कोणीच नाही आहे. आणि ही माय कष्ट करणारी आहे, दिवसभर अगदी आपली कष्ट करते, कावड कष्ट करते, आणि त्या कष्टातून काहीतरी आणून आपल्या पोरांचं पोट भरते. नाकाचाही वास त्याचा पोटात असे अंधार सारा, तसे येई भडभडून आसमांच्या डोळ्यात धारा. पोटात तर काहीच नाही आहे, पोटात तर अगदी भुकेचा डोंब उसळलेला आहे, आणि मग शेवटी काय होत आहे, मुलांच्या डोळ्यात फक्त आसवाच्या धारा येत आहेत. म्हणजे किती केविलवाणं चित्र आहे. कवी ज्या पद्धतीनं जगले आहेत त्यात आपल्या जगण्याचं एक प्रतिबिंब या शब्दांमधून आपल्याला उमटलेलं दिसत आहे. की दारिद्र्य आहे, गरिबी आहे, जर का तुलना केली आपण तर दिसेल की आपल्या सध्याच्या कालखंडामधली सधन परिस्थितीत असलेली आपल्या आजूबाजूची जी मुलं आपण बघतो, सगळ्याच म्हणजे घासभर खाणार आणि ताटभर फेकणार अशी जी सगळी मनोवृत्ती आपल्याला दिसते, तर त्यावेळी ही अशी कविता आपल्याला अस्वस्थ करते. आपण ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या आजूबाजूला पाहतो की कुठल्याच अन्नाची किंमत त्या मुलांना नाही आहे, अशावेळी ही भुकेलेली असलेली मुलं डोळ्यात आसवांशिवाय त्यांची आता काहीच नाही आहे. तसे भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा, अंधारात चिरत तेव्हा एक सावली जड ये. तेव्हा या मुलांना दूर अंधारातून येताना एक अशी थकलेली, भागलेली, पायात त्राण नसलेली अशी एक सावली जवळ येताना दिसते. अंधारात चिरत तेव्हा एक सावली जड येई, डोळी तिच्या भारा असे चालताना तोल जाई. आणि डोक्यावर खूप मोठा एक मोळीचा भारा, आणि इतकी कृश आहे ती, इतकी अशक्त आहे ती, इतकी हडकुळी आहे ती, पोटात तिच्याही अन्नाचा कण नाही आहे. जशी मुलं उपवाशी आहेत तशी ती आईसुद्धा उपवाशी आहे. पण तिला कष्ट करायचं आहे, आपल्या मुलांना जगवायचं आहे, आपल्या मुलांना शिकवायचं आहे. खूप स्वप्न ती गरीब माऊली बघते आहे, आपल्या मुलांसाठी बघते आहे. आणि दिवसभराचे कष्ट करून आपली चिमुकली आपली वाट पाहत असेल, आतुरतेनं ती मुलं आपली आठवण करत असेल, हे आठवून ती झपझप पावलं टाकत घराकडे येते आहे. आणि दुरून अंधारात तिची ती कृश सावली, जड झालेली सावली, तिला तिथं पाऊल टाकणंही अवघड झालेलं आहे. डोक्यावर तो मोठा भारा आहे. डोळी तिच्या भारा असे चालताना तोल जाई, काळी काळी कृश देह ती असते माझी मन. काळी काळी असलेली, कृश असलेली, अशक्त असलेली ती असे माझी मान. आपल्या आईबद्दल कवी हे सगळं लिहित आहे. आपल्या आईचं ते चित्र पाहून खूप हेलावून जातो आहे. आपल्या आईला येताना बघून क्षणभर त्याला आनंद होतो आहे. सगळी चिल्ली बिल्ली आनंदाने आता हे होत आहे की अरे आपली आई आता येत आहे. वनवन सकाळपासून मोळीसाठी रानात जाय, आणि मोळी विकून ती आपला घर संसार चालवते आहे. मोळी म्हणजे सगळे जंगलात जाऊन लाकडं जमा करायची, सुकलेली लाकडं काड्या जमा करायच्या, आणि त्या काड्याचा भारा बांधून तो डोक्यावर घेऊन विकायला न्यायचा. वनवन सकाळपासून मोळीसाठी रानात जाय, वाट पाहत बसू कधी तिचे सारे आम्ही भाऊ. वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ, आणि आम्ही सगळे भाऊ
तिची वाट पाहत बसू। ती आपली सकाळीच रानात जायची, लाकडं गोळा करायची, सगळे लाकडाची ती मोळी डोक्यावर बांधून ती आपली शहरात ती सगळं विकायला जायची, आणि विकल्या गेली तर तिला पैसे मिळायचे, नाही तर मोळी घेऊन ती तशीच घरी परतायची। वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ, मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ। आणि ज्या दिवशी ती मोळी विकल्या जात नसे त्या दिवशी ती जड अंतकरणाने ती मोळी आपल्या डोक्यावर घेऊन येत असे, आणि तसंच आम्ही कोकवाशी पोटी भुकेलेलं झोपी जात असू। एकदा काय झाले कसे आम्हा काही कळले नाही, आणि एक दिवस काय झालं कसं ते आम्हाला कळलं नाही, पण काय झालं काय म्हणतायत कवी। माय आली पाय बांधून भळभळ रक्तवाही, आणि एक दिवस काय झालं, नेहमीसारखं आईची वाट पाहत बसलेली ही मुलं अंधारात, बाहेरही अंधार आहे, घरातही अंधार आहे, पोटात भुकेचा डोब उसळलेला आहे, अशा वेळी ही मुलं आपली आईची वाट बघतायत ना, आई आली आहे पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी दिसत आहे। तर माय आली पाय बांधून भळाभळा रक्तवाही, माय आली पाय बांधून भळाभळा रक्तवाही, चावला सा मोठा काळा दोन बाया होत्या सांगत। आणि ती आली, पाया पायाला जखम झाली आहे, त्याच्यातून रक्त वाहते आहे, आणि तिने काय केलं आहे ते अगदी तिला तिच्या दोन मैत्रिणी ज्या दोन स्त्री आहेत त्या तिला घेऊन आलेल्या आहेत। मना काढून मारला त्याने हळूच गेला निघून सांगत। त्या सांगतायत की एक नाग आला आणि त्यानं दंश केला, आणि दंश करून त्या माय माऊलीच्या पायावर त्यानं तो चावा घेतला, भळभळा तिथून रक्त व्हायला लागलाय, आणि ती आपल्या त्या दोन सख्यांसोबत घरी पोहोचली आहे। माय पळटली धरणीवर गंडे झाले मंत्र झाले, वैद्य आला, म्हणजे माय पडली धरणीवर जमिनीवर पडली, गंडे झाले मंत्र झाले, वैद्य आला, जो कोणी वैद्यू असेल तो आला, जसं जसं ज्याला ज्याला जे सुचेल तसे तसे त्यांनी ती माणसं आणली, कोणी मंत्र म्हटला, कोणी गंडे धागे दोरे काय बांधायचे ते बांधले। एका अशिक्षित कुटुंबामध्ये ज्या ज्या गोष्टी सहज करता येईल अशा सगळ्या गोष्टी त्या गावातल्या लोकांनी त्या आईसाठी केल्या। दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला, पण काय झालं, दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला, आणि ती अशक्त असलेली आई साप चावल्यानंतर मात्र सैरभैर झाली, जमिनीवर कोसळली, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पहाटे पहाटे मात्र काय झालं तिचा मृत्यू झाला। दिवसा निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला, हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, ते म्हणतात की आम्ही हंबरडा फोडला पण तो काय झाला वाऱ्यावर विरला। कोण ऐकणार होता हा हंबरडा, कोण होतं यांचे असे सगळे सोयरे नातलग की ज्यांना हा हंबरडा ऐकू जाईल। मग ही अस्वस्थ झालेली बालकं का बरं या बाळांची आई देव हिरावून घेत असेल, किती दुःखदायक वेदनादायक ती गोष्ट की ज्या मुलांना जी मुलं जाऊन घराच्या बाहेर पडलेली नाही आहे, आई म्हणजेच त्यांचं सर्वस्व आहे, आई म्हणजेच त्यांचं जीवन आहे, अशा या चिल्ल्या पिल्ल्यांची आईसुद्धा त्या भगवंताला बघवली नाही। हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, माय तर सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर, काय झालं असेल बघा त्या वाऱ्यावरच्या चिल्ल्या पिल्ल्यांचं। म्हणजे कवी ज्या पद्धतीनं जगले आहेत की आई जाणं आई नसणं किती मोठी पोकळी आहे, कसं जगलं असेल ते बाळ आईशिवाय, मग आईशिवाय जगणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे। पण ती आई आता या सगळ्या भावंडांना सोडून गेली, माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर, शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो। आणि काळाच्या ओघात सगळेजण मोठे होतात, दिवस जातात, मागच्या झालेल्या गोष्टी मागे पडतात, ही मुलंही जन्माला आली होती, आपापल्या पद्धतीनं जगली, मोठी झाली, आपापली वाट त्यांना सापडली। कवी ज्या पद्धतीनं हे सगळं व्यक्त करत आहे, शब्दांचं भान असलेला एक कवी तयार झाला। कवी होणे इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे। वामन निंबाळकरांचं आयुष्य असं संघर्षपूर्ण आयुष्य आहे, आणि हे संघर्षपूर्ण आयुष्य जगताना हे सगळं आयुष्य त्यांनी स्वतः स्वतःचं घडवलं आहे। पण ते म्हणतात की ती माय मात्र मी भिरभीर शोधतो आहे, कुठं गेली असेल माझी,
मेल्यानंतर माणूस जातो तरी कुठं? आणि या चिल्ल्या पिल्ल्यांना जेव्हा ती सोडून जाते आहे, तर ती जी अवस्था आहे, जी वाईट अवस्था आहे, ती मुलांनी खूप लहानपणी उपभोगली. आणि या अवस्थेत कवी म्हणतो आहे, शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो, दिसता कृष मोळीवाली मोळी तिची विकत घेतो. आणि कुठेही रस्त्याने जाताना एखादी जर का मला मोळीवाली कुठं दिसत असेल, लाकडं विकणारी एखादी ती कृषबाई दिसत असेल, अशक्त बाई दिसत असेल, पोट पार खपाटीला गेलेलं असलेली ती बाई दिसत असेल, तर मी काय करतो, चटकन तिची मोळी विकत घेतो, गरज असो की नसो. तर प्रत्येक कष्टकरी बाईमध्ये कवीला आपली आई दिसते. कवी प्रत्येक बाईमध्ये आपली या पद्धतीनं आई शोधतो आहे. कवीची ही जी माय नावाची ही कविता आहे मामा निंबाळकरांची, अतिशय हृदयस्पर्शी आहे. इथे आईच्या थोरवीचे खूप गोडवे गायलेले नाही आहे. तिचं साधं अस्तित्व आपल्या आयुष्यातून जर का आई बाद झाली तर काय होऊ शकेल हे मांडण्याचा प्रयत्न एका कष्टकरी मायचं रेखाटलेलं हे चित्र आपल्या हृदयाचा ठाव घेणार आहे, डोळ्यात आसू आणणार आहे. मग ही जी कविता इथे कवीनं मांडलेली आहे, हा त्यांचा एक घेतलेला अनुभव आहे. मग ही कष्टकरी आई कष्ट करून मुलांचं पोट भरते, मुलांचं संगोपन करते, पण एक दिवस साप चावून तिचा मृत्यू होतो. आणि नंतर मात्र हा कवी भीरभीर आईसाठी इकडे तिकडे शोधतो की कुठं गेली असेल माझी आई. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये, कष्टकरी स्त्रीमध्ये स्वतःच्या आईचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की एखादी पुरुष मोळीवाली आहे, तिचीही मुलं अगदी आपण जसं लहान होतो तशी तिची वाट बघत असेल, म्हणजे कुठेतरी स्वतःला तिच्या मुलाच्या जागी तो ठेवून बघतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशी एक हृदयस्पर्शी असलेली कविता वामन निंबाळकरांनी लिहिलेली माय आज आपण समजून घेतली. पलीकडच्या वर्गात आपण असंच दुसरं काही नवीन शिकूया. तूर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.